एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, आज आहे संडे आणि आत्ता वाजतात रात्रीचे संध्याकाळचे 7:30. आणि इकडे आहे फरीन, माझी छोटीशी फ्रेंड, माझ्यापेक्षा छोटी आहे. आणि इकडे आहे अकिरा, इकडे आहे आदर्श मामा, ज्याच्याबद्दल काल सांगितलं होतं, टेडी बिअर घेऊन आला होता तो. आणि अभिषेक आहे, अबू आहे. आणि आम्ही सगळे आणि मला फरीननं आय लायनर लावलंय, त्यामुळे ना असे डोळे सुजल्यासारखे वाटतात. हा, तर थोडीशी व्यवस्थित दिसत नसेल कारण कार मध्ये आम्ही जातो. हो, आम्ही आता जातोय मम्मीच्या क्लासचा, करावके क्लासचा. महिन्यातून एकदा प्रोग्राम असतो, तर यावेळी आम्ही सगळे तर आम्ही सगळे जातोय. आणि मम्मीचं गाणं वगैरे आता होईल, आता मम्मी आधीच गेली आहे, आम्ही आत्ता जातोय. आणि तर चला आता तिकडे हळू 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 पप्पा तिकडे जाते आणि मग तिथलं काहीतरी शूट करते. चला मी इथे गाणं गायला नाही आलो बरं. एक या प्रमाणे जो आजचा आपला हा कार्यक्रम आहे, प्रिपेस केली हा, जो आपल्या प्रमुखांनी एवढा प्रेमाने ऑर्गनाईज केलाय, तर एक कमी वाटते जी आहे टाळ्यांची, जरा टाळ्या वाजवायला हवी. आपल्याकडे ह्या मंचावर भरपूर चांगले गायक, भरपूर टॅलेंटेड सिंगर्स येणार आहेत. आणि जर घरी आली आत्ता आणि जस्ट कपडे बदलले, अजून चेहरा वगैरे धुतलेला नाही आहे. 10:15 वाजलेत आत्ता रात्रीचे. आणि छान झालं, मम्मीचं गाणं मस्त झालं. गाणं मला जास्त दाखवता येणार नाही, हार्डली मी 5-6 सेकंदाचं दाखवेन जे तुम्ही आत्तापर्यंत बघितलं असेल, कारण माहिती नाही परत कॉपीराईट कोणत्या गोष्टीला येईल. आणि अभिषेकने पण होस्ट केलं थोडंसं, मम्मीच्या गाण्याच्या आधी थोडंसं होस्ट केलं, तर ते पण तुम्ही बघितलं असेल. आणि कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि माझा आजचा लुक कसा वाटतोय, जर हे तुम्हाला छान वाटत असेल आय लायनर लावलेला, तर मी नक्की आय लायनर लावायला शिकेन आणि रोज आय लायनर लावेन. आणि कसं आहे ना की आय लायनरचं फक्त आय लायनरच मी लावलं आहे, तर असं वाटते की अरे मी खूप काही मेकअप केला आहे, कारण मी फक्त माझी लिपस्टिक आणि काजळ असते नेहमी, आणि आय लायनर लावलंय तर असं वाटतंय मला. सो जर छान वाटत असेल तर प्लीज सांगा, तर मी लावायला नक्की शिकेन आणि नक्की मी यानंतर लावेन नेहमीच. ओ रे ये, आणि अकिरा आली, मी शूट करते बघितल्यानंतर अकिरा आली, तर मी दाखवते तिला तुम्हाला. इकडे आहे अकिरा बेबी. आणि हे जे काजळ, बापरे, हे जे मी तिला काजळ, तिला जेव्हा आनंद होईल ना त्यावेळेला ती अशी मला किस वगैरे करते. हा, तिला आता आनंद झालाय कारण मी तिला ब्लॉग मध्ये घेतलंय. खरोखर म्हणजे एवढंस बाळ आहे 9 महिन्यांचं, आणि त्याला काय समजत असेल मला प्रश्नच पडतो, की जेव्हा मी कॅमेरा घेते त्यावेळेला तिला काय समजत असेल खरोखर मला प्रश्न पडतो. आणि हे जे काजळ आहे हे चुकून असं लागलेलं आहे, मी लावलेलं वगैरे नाही आहे, चुकून लागलेलं आहे, कारण ती एकदम हल्ली आणि नको बघू ते डबल लागले. बघ ब्लॉगमध्ये झालं, संपलं. आणि अकिराला लागली आता उचकी, तिला पाणी वगैरे देते. ओ, ते अभिषेकलाच विचार की त्याला आयडिया, मला ते स्कूप आहे गं त्याचा. अभिषेक इकडे येताना किनोवा आणि ग्रीन टी घेऊन आलाय, कारण इकडे ग्रीन टी कोणी पित नाही. आणि हॅलो हॅलो हॅलो, ग्रीन टी कोणी पित नाही आणि किनोवा तर कोणी नाही खात, सो किनोवा इकडे घेऊन आलाय. मला वाटलं होतं इकडे आल्यानंतर चपाती वगैरे खाईल, बट अभिषेक फुल स्ट्रिक्ट डाएटवर आहे. ओ, तर
त्यामुळे तो किनवा वगैरे सगळं घेऊन आले. तर चला आता मी तुम्हाला गुड नाईट बोलते आणि बाकीचा जो व्लॉग आहे तो उद्या शूट करते. कारण व्हेरी गुड मॉर्निंग, सकाळचे वाजतात 10 आणि अंघोळ वगैरे काहीच झालेली नाही आहे आणि अभिषेक पण आत्ता उठला आहे. आणि हा जो मम्मीच्या घराबाहेरचा जो व्ह्यू आहे ना तो मला भयानक आवडतो, भयानक. मला खूप छान वाटतं आणि खूप मस्त वाटतं इकडे की एवढं सुंदर झाड आहेत आणि मस्त वाटतं. माझ्याकडे पण भरपूर झाड आहेत बट खूपच जास्त झाड आहेत इथे, ते समोर आहेत आणि पाहिजे तेवढी झाड आहेत तर खूप सुंदर वाटतं. तर उठली आहे, चहा घेतला आहे आणि आता आवरायचं आहे. तर पहिल्यांदा आत्ता आशा दिदी येऊन गेलेली आहे. आशा दिदी आधी याला होती, स्वयंपाकाला होती ज्यावेळी मी इकडे होते त्यावेळी. बट त्यानंतर तिचा स्वयंपाक आता ती नाही करत, ती झाडू आणि पोछा ला झाडून पुसून घेते. तर आशा दिदी येऊन गेली बट इकडे अभिषेक झोपला होता बराच वेळ, सो आशा दिदीच्या वेळेत तो झोपलाच होता, सो इकडचं तिने झाडलेलं नाही आहे. तर आता काहीतरी काम करायचं आहे म्हणून मी ॲटलिस्ट झाडून तरी घेते ते पहिल्यांदा. आणि आत्तापर्यंत मी तुमच्याशी अबूच्या फोनवर ब्लॉग शूट केला पण आता त्याला जायचं आहे बाहेर आणि सरळ आहे माझ्यासाठी, तो फोन ठेवून जाणार नाही आहे. सो यानंतरचा जो ब्लॉग असेल तो मी माझ्या फोनवर शूट करेन. अबूच्या फोनचा जो काय बोलतात एक फायदा असा आहे की मी कितीही लांब अंतरावर फोन ठेवला ना मी यू कॅन सी ना मी कन्फ्यूज आहे. बू कडे बघू का कॅमेरा कडे बघू? बू बू कुठे दाखव सगळ्यांना, सगळ्यांना दाखव बू कुठे, दाखव बू कुठे. पप्पा आले, पप्पा दाखव बू कुठे. मी ब्लॉग टॅप मध्ये टाकणार आहे. बबू आले रिया काय कुरमुरे खाल्ले बबू बस खाते ब्लॉगर्सला पेंटिंग नाही दाखवत. सो आत्ता मी जेवले, दुपारचं जेवण झालं आत्ता आणि मी गेले होते बाहेर. अकिराचं आज 9 मंथचं वॅक्सिनेशन होतं गोवरचं आणि ते देऊन आले. तर बाहेर जाताना वगैरे काही शूट नाही केलं कारण त्याच टेन्शनमध्ये होते, ती रडली किंवा काय तर ते सगळं माझ्या डोक्यात होतं. तर देताना रडली थोडीशी, सरळ इंजेक्शन देताना रडणारच. आणि तर आता जेवण वगैरे झालं आहे आणि आता खूप कंटाळा आला तर थोडा वेळ झोपते. आणि ना इथे दिसलं म्हणून आठवलं मला हे जे कप आहेत माझ्याकडे पण सेम असेल. हे मम्मीला आणि मला आम्ही एकत्र घेतले होते. तर चला आता या व्हिडिओचा मी एंड करते कारण अकिरा बरीच रडली आणि मला इतकं कसं तरी वाटत होतं. पहिल्यांदा जेव्हा इंजेक्शन दिलं त्यावेळी ती रडली दुखत आहे म्हणून आणि नंतर रडली राग आला म्हणून.
तर खूप रडली. पण असं वाटतं की नको हे सगळं द्यायला नको. बट परत असं वाटतं की हे सगळं तिच्यासाठीच आहे, म्हणजे आपण जे पण बाळा सगळ्या बाळांना असं नाही अकिरच त्यांच्यासाठीच आहे. तर मी असं अक्षरशः तिकडे बघत पण नव्हते, थांबले होते मी बट तिकडे पाठ करून उभे होते. अभिषेक मीच पकडलेलं होतं वगैरे. तर आता मी टाटा बाय करते तुम्हाला, कारण खूप झोप आली, दिसत पण असेल डोळे एकदम असे कसे तरी झालेत. आणि पुन्हा भेटेन नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर.